अमूल मध्ये काम करणारे दोन उच्च अधिकारी आपल्याकडे आलेले आहेत. मला वाटतं ड्रीम म्हणून सुरू झालेली ही एक संकल्पना आधी एक विरोध म्हणून होता, मग ती एक चळवळ म्हणून होती, आणि ही ड्रीम हेच ड्रीम पुढे नेण्याकरता एक तेवढी सक्षम टीमची गरज असते. तर याच टीमचे दोन उच्च अधिकारी आज आपल्याबरोबर इकडे गप्पा मारायला आलेले आहेत. मी स्वागत करते श्री सुंदरन यांची. 1982 ते अमूलच्या परिवाराचे सदस्य आहेत आणि सध्या हेड टू पब्लिक रिलेशन सेल्स म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्याबरोबरच आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत अमूलचे जनरल मॅनेजर डॉक्टर रत्नम. सर, आय वेलकम यू टू दिस पर्टिक्युलर सेशन. डॉक्टर रत्नम जी, मैं आपसे शुरुआत करता हूँ. आपको अमूल में आकर 15 साल हो गए, 17 साल हो गए. 17 years, yes. तो ये 17 सालों में जो अमूल की फिलॉसफी है उसमें कौन से पहलू है वो आपको बहुत अच्छे लगे? क्वालिटी या गुणवत्ता, दर्जा. इंटेग्रिटी म्हणजे निष्ठा, कमिटमेंट, सोशल कमिटमेंट और समाज के प्रति जो निष्ठा है, ये तीन पहलू आपको सबसे लुभाए इसमें. दैट इज द बेसिक फंडामेंटल यू नो पिलर्स ऑफ द अमूल. ये 17 सालों में जब आप अमूल के साथ है, जब ये वैल्यूज आप में आई, तो आप भी कुछ बदले हुए इंसान हो गए? हाउ द वैल्यूज हैव चेंज यू एज अ पर्सन? एट अमूल मोस्टली वी डोंट वर्क फॉर द पर्सनल बेनिफिट्स. We work for the benefit of the farmers. In the process, the farmers get uplifted. We also get uplifted. फार महत्त्वाचं आपण बोललात ते असं म्हणतात की अमूलमध्ये आम्ही फक्त स्वतःच्या प्रगतीसाठी काम करत नाही, तर आम्ही जे शेतकरी आहेत त्यांच्या प्रगतीसाठी काम करतो. त्या दरम्यानच्या काळामध्ये आमची प्रगती होते, पण शेतकरी हा पहिला. ही कम्स फर्स्ट. सो दॅट इज समथिंग दॅट यू हॅव लर्न, राईट? अँड मुझे एक बात कहिए, कि जैसे आप जनरल मैनेजर हैं, आप इतने पढ़े लिखे हैं, और जो एक किसान है वो देहात से आया हुआ है, उसका फॉर्मल एजुकेशन कम है, उसके साथ आज आप एक मैनेजमेंट है और वो एक तरीके से मालिक भी है, क्योंकि उसको भागधारक है आपके कंपनी का. वो पूरा पूरा मालिक वही है, पूरा का पूरा मालिक वही है. तो ना मुझे आश्चर्य लग रहा है कि एक समझो MBA इंजीनियर ऐसा एक बड़ा अफसर है, और उसके सामने वो धोती वाला टर्बन वाला एक मालिक है. तो दोनों का इंटरेक्शन किस तरीके से होता है? आपने कभी ऐसे इंटरेक्शन किए हैं? या हमने तो बहुत सारे इंटरेक्शन करता रहता है. हमारा जो इंटरेक्शन जो है डायरेक्टली फार्मर के साथ नहीं होती है, हमारा जो मैनेजमेंट प्रोफेशनल जो मैनेजमेंट का होता है, हमारा जो इंटरेक्शन होता है जो फार्मर्स का जो रिप्रेजेंटेटिव जो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स द बोर्ड एंड द चेयरमैन, उन लोगों के साथ हमेशा इंटरेक्शन होता है. और हमको मालूम पड़ता है फार्मर्स को क्या चाहिए, अगले साल क्या चाहिए, अगले 5 साल में हमको क्या करना चाहिए, क्या भाव देना चाहिए फार्मर का, कितना पैसा दूध का देना चाहिए उन लोगों को, और उनका क्वालिटी ऑफ लाइफ में क्या क्या यू नो चेंजेस करना चाहिए. वो हमको भी हम बहुत क्लोजली हम इंटरेक्ट करते हैं उन लोगों के साथ. उसी हिसाब से हमारा स्ट्रैटेजी बनती है और उसी हिसाब से हमारा यू नो पॉलिसीज बनती है. उनका एक ही मकसद है भाई, फार्मर का कोई भी हाल में पैसा देना चाहिए आप लोग. यू डू वाट एवर यू वॉन्ट इन द प्लांट, यू डू वाट एवर द इन्वेस्टमेंट्स यू वॉन्ट, बट पे टू द फार्मर. आपके पास आता हूँ. आप बहुत सारे साल से 1982 यानी आपको इतने सारे साल हो गए, 30 years. तो 30 years का आपका अनुभव है. 30 years में अमूल में कौन सी चीज़ें बदली और कौन सी चीज़ें नहीं बदली? इट हैज बिकम मोर प्रोफेशनल एंड साइंटिफिक मैनेजमेंट हैज बीन ब्रॉट इन टू ऑपरेशन, एंड देर इज अ क्वांटम जंप इन टू द यू नो योर टर्नओवर एंड रिटर्न टू फार्मर विद इन द इन अ सिनेरियो अवेलेबल. So what has not been changed? आणि काय बदललं नाही आहे? The simplicity of the organization. साधेपणा बदललेला नाही आहे.
the professionals understanding that I am servant to the farmer and farmer is the owner of this system. आणि व्यावसायिकांची ही समज बदललेली नाहीये की मी जरी व्यावसायिक असलो प्रोफेशनल असलो तरी मी इथे शेतकऱ्याचा सेवक म्हणून काम करतोय. And we are the trustees of the farmers. आणि आम्ही शेतकऱ्यांचे विश्वस्त आहोत. As we are a trusted people of the farmer, our responsibility gets doubled and we never leave the place unless the work is completed and make a room for the next day's operation. ज्या अर्थी ह्या शेतकऱ्याने आमच्यावरती इतका विश्वास ठेवला आहे की त्यामुळे आमची जबाबदारी दुपटीने वाढते आणि मग आम्ही हे पाहतो की आम्हाला दिलेलं काम पूर्ण झाल्याखेरीज आम्ही कामाची जागा सुद्धा सोडणार नाही. Unless you have that Anmol man, you cannot run the Amul dairy. यांनी असं म्हटलंय की अमूल्य असं मन असल्याशिवाय तुम्हाला अमूलची डेअरी कधी चालवताच येणार नाही. बहुत अच्छी बात. सो दीज आर द थिंग्स विल नेव्हर चेंज ॲट अमूल. या गोष्टी अमूलमध्ये कधीही बदलणार नाहीत. अमूल कंटिन्यू टू चेंज अँड बिकम डायनामिक अकॉर्डिंग टू द चेंज ऑफ द नीड ऑफ द आवर ऑफ द बिझनेस. ज्याप्रमाणे काळ बदलेल त्याप्रमाणे अमूलची गती बदलेल, कारण अमूल ही एक गतिशील अशा पद्धतीची संस्था आहे आणि ते सतत सुरू राहील, पण निष्ठा मात्र बदलणार नाही. द कमिटमेंट विल नॉट चेंज. राईट, फॅन्टॅस्टिक. दॅट्स वंडरफुल. 30 years of journey has given you this kind of a wisdom. मुझे आपसे एक बात पूछनी है. आपका स्टेट कौन सा है? You are from which state? I am from Kerala. You are from Kerala. डॉक्टर रत्नम, आप कौन से स्टेट? तमिलनाडु. तमिलनाडु. तो केरला से है, तमिलनाडु से है, 17 साल से, 30 साल से गुजरात में रह रहे हैं. True. तो आप कितने गुजराती बन गए? Almost total Gujarati. Total Gujarati ban gaye. Aur aap? Beauty of our country is unity in diversity. That's true. And we, irrespective of where we are, we get assimilated into the place and people. So we have changed a lot. We are more than a Gujarati in the place where we are working. आम्ही इथं फक्त गुजराती नाही, आम्ही त्यापेक्षा खूप जास्त आहोत, कारण आपल्या एकंदर संस्कृतीमध्येच विविधतेतून एकता हा भाग आहे. See, wherever you go, when you speak the language, you are more close and the affinity is brought. So picking up the language, that has made us more closer to them, and taking up their culture. See, you are a professional. Your simplicity makes him to sit when a farmer, for example, you say that a farmer from a far distance of a village come with a problem to you, and by the time he reaches to you, it almost becomes 1:30 from the village here to come. And that is the time you wanted to go for a lunch. So it is there you decide, your culture decide, your values decide whether I should stay back, solve his problem and send him back, so that by the time he go evening he reaches and he is able to do his activity. माझे एक शेतकरी समजा बाई आहे आणि ती सकाळी निघाली आणि तिला माझ्याबरोबर काहीतरी काम आहे आणि तिला अमूलमध्ये येता येता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि 1:30ची वेळ माझी लंचची वेळ आहे. तर ह्या वेळेला माझी जी मूल्य असतात ती मला सांगतात की आता मला काय करायला हवं, घरी लंचला जायला हवं की जी माझी ही बाई इथं आलेली आहे शेतकरी तिच्या समस्येचं समाधान करून मग मला जायला हवं. वर्क इज वर्शिप. मेरली वेदर इट इज अ गुजरात आर एनी अदर स्टेट आर तमिळनाडू डझंट मेक एनी डिफरन्स क्युकी बेसिकली आय एम अ फार्मर. हां, त्यामुळे गुजरात असो की तमिळनाडू असो मला फरक पडत नाही, कारण मुळात मी सुद्धा एक शेतकरी आहे. वी लर्नड फ्रॉम द ऑर्गनायझेशन इज दॅट अपार्ट फ्रॉम इट इज टीचिंग अस लॉट ऑफ व्हॅल्यूज अँड अदर थिंग्स, यू शुड हॅव अ पर्सनल इंटेग्रिटी टू सर्व युअर नेशन, टू सर्व युअर गेस्ट. येस, सर्व द नेशन. आम्हाला ह्या सगळ्या 17 वर्षाच्या प्रवासामध्ये मला जे मिळालं की एक वैयक्तिक निष्ठा की तुम्हाला शेवटी जी सेवा करायची आहे ती तुमच्या कंपनीच्या द्वारे तुमच्या देशाची सेवा तुम्हाला करायची. सो इफ यू हॅव अन इंटेग्रिटी, इफ यू आर डुईंग द राईट जॉब, यू डोंट हॅव टू फिअर फॉर एनी वन. डॉक्टर, आपका पीएचडी कौन सी? सब मेरा जो है, मेरा आई एम नॉट अ डेयरी टेक्नोलॉजिस्ट. मैं एमएससी और पीएचडी मैंने न्यूट्रिशन में किया है, फूड्स एंड न्यूट्रिशन में आपका एमएससी. आई एम बेसिकली न्यूट्रिशनिस्ट. अच्छा, बेसिकली आप न्यूट्रिशनिस्ट हैं. और आज आप कौन सा पोर्टफोलियो देखते हैं? मेरा जो पोर्टफोलियो है पूरा कंप्लीट ऑपरेशंस. हमारा जो प्लांट है बॉम्बे से लेके कलकत्ता, बॉम्बे, पुणे,
और बाकी यूएस में भी अभी प्लांट सेट करने जा रहा है। तो टोटल प्लांट्स कितने हैं ऑपरेशंस में? हमारा पास अभी 7 प्लांट्स है हमारा ग्रुप में, लेकिन अगर देखा जाए तो अमूल का फोल्ड में 52 प्लांट्स है एंड डिफरेंट टू प्लेसेस में। टोटल 52 प्लांट्स है। और अपार्ट फ्रॉम दैट मैं ऑपरेशंस का सिवाय मैं प्रोजेक्ट्स और प्रोडक्ट डेवलपमेंट, क्योंकि R&D बहुत ही इंपॉर्टेंट है अमूल के लिए, क्योंकि नया नया प्रोडक्ट्स बनाने का है। नया प्रोडक्ट इसलिए बनाने का है कि आप फार्मर्स को वापस पैसा दे सकता हूँ और कंज्यूमर का कुछ ना कुछ नया देगा तो यूअर ब्रांड इमेज इज स्टेड एंड ऑल्सो नया प्रोडक्ट के साथ यू लव टू हैव अ क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट। तो ये सब काम आप कर रहे हैं। और अगर कुछ लोकल जो फार्मर्स जो है, जो गरीब लोग हैं, उन लोगों को हम अमूल सपोर्ट कर सकते हैं एंड वाट एवर द वे, क्योंकि वी डू लॉट ऑफ सपोर्ट, यू नो फार्मर्स को हम पैसे देते हैं, लोन देते हैं थ्रू बैंक्स, वी स्टैंड एज अ गारंटी। अच्छा, आप लोग फार्मर को लोन देता है और अमूल उसकी गारंटी लेते हैं। वेरी गुड, ओके। और सोसाइटी से जो फार्मर का जो भी मंथली जो मिल्क बिल में से पैसा कट जाता है वो बैंक में वापस चला जाता है। अच्छा, जो मिल्क बिल उसका आ जाएगा उसमें से उसका हफ्ता कट जाता है। और इसके वजह से क्या होता है, अगर अमूल अगर गारंटी है, अमूल ऐसा गारंटर, देन द बैंक्स डू नॉट हैव टू वरी एंड दे विल गिव 1% 2% लेसर इंटरेस्ट टू अस। हो अमूल जर गॅरंटी राहिलं तर शेतकऱ्याला बँका सुलभपणे तर कर्ज देतातच, पण व्याज दरामध्ये 1-2% सवलत सुद्धा देतात। सो इसका वजह से उन लोगों का जो लाइफ, जो सोशल इम्प्रूवमेंट जो है, दे कॅन बिकम इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट। बरोबर, ह्यामुळं इकडचा शेतकरी सुद्धा आर्थिक दृष्टीनं अधिक सक्षम बनेल, स्वावलंबी बनेल। आपके पास आता हूँ, इन्होंने इनके वर्क के बारे में कहा, आप एग्जैक्टली क्या काम करते हैं? माई ड्यूटी इन्वॉल्व्स डीलिंग विद यू नो LKG स्टूडेंट टू प्रेसिडेंट एंड हेड ऑफ द कंट्रीज। हो, यांचं काम असं आहे की एका KG विद्यार्थ्यापासून ते हेड ऑफ द कंट्री म्हणजे राष्ट्राध्यक्षापर्यंत। आता हे कसं काम करता तुम्ही सांगा। वेन ए KG स्टूडेंट्स कम्स, सो देर इज अ डिफरंट रिक्वायरमेंट, there is all very you know, there is only a curiosity, what is it, you know, what the milk, what about this is, so whatever you listen and whatever you say they will simply listen to you, whatever you show they you know they everything is accepted. But when you come to a head of a country or president or educated or any, they comes then they don't look at you know milk, because they see milk everywhere, they see milk products everywhere. So something, the story behind the milk, what is actually they look for. बरोबर, सो देर आर डिफरंट नीड। लहान मुलं जेव्हा फॅक्टरी बघायला येतात तेव्हा त्यांना दूध आणि दुधाचे कसे पदार्थ बनतात हे बघायचं असतं, पण एखादा राष्ट्राध्यक्ष जेव्हा फॅक्टरी बघायला येतो तेव्हा त्या मागे काय काय चालतं ते त्याला बघायचं असतं। ही सो अँड पीपल रिअली वेन इट बिकम्स अन इन्स्टिट्यूशन यु नो फ्रॉम युअर ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूशन अँड इट सो इट एक्झॅम्प्लिफाय हाऊ यु नो अँड इन्स्टिट्यूशन हॅज टू बी रन। सो mostly people you know the whole I would say the whole world is today looking at a poverty alleviation program. So I'm you know you won't find an example like you know other than Amul what it does. garibi nasht karnyacha prakalp ha akhya jagacha abhyasacha vishay ani sampurna jagamadhe garibi nasht karnyacha asa dusra prakalp nahi mhanun jagatle pure duniya se lok aapka project dekhne ke liye aate hain और आप उनके साथ बात करते हैं। या सो या देन वी हैव टू सी इट इज नॉट मिल्क, बिकॉज एवरीबडी सी मिल्क द टेक्नोलॉजी एवरीथिंग, बट दिस इज समथिंग विच दे हैव नॉट सीन एंड एस्पेशली यू नो द अमूल मॉडल विच ई स्पीक्स अबाउट एंड इफ यू कंपेयर द यूरोपियन यूनियन एंड हाउ द मिल्क इज यू नो मिल्क बिजनेस इज डन यू नो इन दोज कंट्रीज यू हैव ए बिग फार्म थाउजेंड्स ऑफ कैटल एंड द मिल्क इज प्रोड्यूस इन यू नो मास प्रोडक्शन। पाश्चात्य देशांमध्ये जे दुधाचं मॉडेल आहे त्याच्यामध्ये खूप मोठे फार्म्स असतात, शेकडो हजारो जनावर असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर तिथून दूध गोळा केलं जातं, पण आपल्याकडे येस वेरास इन इंडिया इट इज नॉट अ मास प्रोडक्शन ऑफ मिल्क, इट इज अ प्रोडक्शन बाय द मासेस। इथं मास प्रोडक्शन नाहीये तर प्रोडक्शन बाय द मासेस आहे, म्हणजे एक छोटा शेतकरी त्याची छोटीशी घागर भरून येतो आणि अशा अनेक घागरी एकत्र येऊन त्याचा सागर बनतो। हमने जो 1947 में जो चालू किया था 250 लीटर दूध हमने कलेक्ट किया पहले दिन, आज के दिन में 1,30,00,000 लीटर दूध आ रहा है डेयरी में डेली। 1,30,00,000 रियली फ्रॉम घागर टू सागर एंड दैट टू फ्रॉम 32,00,000 फार्मर्स and these farmers are paid morning and evening as soon as the milk is poured.
आणि ह्या सगळ्या प्रत्येक शेतकऱ्याला सकाळ संध्याकाळ त्याने दूध घातल्यावर ताबडतोब पैसे मिळतात. सो द व्हेरी नेशन अवर्स विच वर्क्स फॉर रोटी कपडा मकान अनलेस यू हॅव अ सस्टेनेबल एम्प्लॉयमेंट इट इज नेव्हर मेट. बरोबर, जर तुम्हाला नियमितपणे रोजगार मिळाला नाही तर तुम्हाला ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत रोटी कपडा आणि मकान त्या सुद्धा पूर्तता त्याची होणार नाही. म्हणून हे नियमितपणे मिळणं महत्त्वाचं, बहुत इम्पॉर्टंट की वो उन्हें हर रोज मिळता आहे. अँड दॅट इज अचीव्ड लाईक अमूल इन्स्टिट्यूशन वेअर यू कीप द मीन एम्प्लॉयमेंट अँड सस्टेन इट अँड गिव्ह द मॅक्सिमम रिटर्न टू दम. आपण त्यांना चांगला भाव तर देतोच पण सातत्य देतो की ज्यामुळे त्यांना त्यांची जीवनशैलीसुद्धा बनवता येते. अँड द इन्स्टिट्यूशन इज ओन्ड बाय दम रन बाय दम फॉर देमसेल्व्स. आणि म्हणूनच आमची ही कंपनी ही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांसाठी चालवलेली शेतकऱ्यांनीच चालवलेली कंपनी आहे. इट रिअली रिफ्लेक्ट्स द प्लेस फ्रॉम इट हॅज कम आनंद. आनंद मीन्स आनंदम हॅपीनेस अँड इट गिव्स हॅपीनेस टू मिलियन्स ऑफ फार्मर्स. आय वॉन्ट टू ॲड समथिंग. जो हमारा जो 80% ऑफ द जो एम्प्लॉईज जो है दे आर ऑल फ्रॉम द फार्मर्स, दे आर ऑल फ्रॉम द विलेजर्स, दे आर ऑल फ्रॉम द कोऑपरेटिव्ह मेंबर्स. आमचे जे 80% कर्मचारी आहेत ते सगळेजण आमच्या कोऑपरेटिव्ह मेंबर्सच्या सभासदांच्या कुटुंबातून आलेले आहेत. ते सुद्धा मुळामध्ये शेतकरी आहेत. बिकॉज वी गिव्ह एम्प्लॉयमेंट टू देम. कोई इलेक्ट्रिशियन, कोई टेक्नीशियन, कोई लेबोरेटरी एनालिसिस, कोई केमिस्ट है, कोई ऑफिसर्स है, कोई इंजीनियर्स, सब ऑल काइंड ऑफ एम्प्लॉयमेंट इज गिवन टू देम. आप दोनों ने डॉक्टर कुरियन के साथ काम किया है तो हाउ हैव यू सीन हिम यू नो और उनसे आपने क्या सीखा. डॉक्टर कुरियन जो है उन्हें हम जो हमारी दुग्ध क्रांति है त्या सफेद क्रांति से जनक असा आपण डॉक्टर कुरियनना म्हणतो. He has taught us to you know be an honest person, honest. So whenever you take a decision if you are honest you do not fear about. त्यांनी आम्हाला शिकवलं की जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा प्रामाणिकपणा हा सर्वात महत्त्वाचा गुण समजा, प्रामाणिकपणे निर्णय घ्या. सो द इंटेग्रिटी इज द होल अँड एव्हरीथिंग ऑफ अमूल अँड व्हॉट इज दॅट डॉक्टर कुरियन लेफ्ट बिहाइंड अँड दॅट इज व्हॉट वी लर्न्ड. ॲज आय टोल्ड यू when we receive continue to you know almost 20 lakhs 24 lakhs each day, so unless it is processed next day the milk cannot be brought to the plant. So nobody would come and tell you that you have to you know work and you have to do your job completely. So unless you prove it yourself, you understand it, you do the job, the work next day is never done. अगदी बरोबर आहे. त्यांनी काय म्हणाले की हे 20-22-24 लाख जे दूध येतं ते जर त्या वेळेला त्याच्यावरती आपण काम केलं नाही तर दुसऱ्या दिवशी ते दूध दुधाला काही अर्थ राहणार नाही. त्या दिवशीचं त्याच वेळी केलं पाहिजे. सो अँड वेन एव्हर यू टेक एन ॲक्शन हॅव अ सेल्फ इंट्रोस्पेक्शन आम आय ऑनेस्ट टू माय व्हॉट आय एम. जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा आत्मपरीक्षण करा की मी माझ्या स्वतःशी प्रामाणिक आहे का नाही. सो दॅट्स अ ग्रेट लर्निंग अँड we will live with it and that's what actually he's taught about and therefore Amul is you know strong from organizational institution which even as a model works to the whole world rather than alone to India. Right. आणि ह्या मूळच अमूल ही संपूर्ण जगभर ज्याचा आदर केला जातो अशा तऱ्हेची संस्था बनली आहे. आपने क्या सीखा उनसे. Few things, in fact a lot, but few things I can say here. One is that you should respect the farmers when they come with the problems to you. No ill treatment, no rejection, no disappointment to the farmers. ज्या वेळेला तुमच्याकडे एखादा शेतकरी त्याचा प्रश्न घेऊन येईल तेव्हा त्याला कधी निराश करू नका, त्याचा कधी अनादर करू नका. ही गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो. दॅट वॉज वन थिंग. सेकंड थिंग ही वुड ऑलवेज से दॅट व्हॉट यू कॅन डू गुड टू द फार्मर्स फॉर टुमॉरो फॉर कमिंग इयर्स. तुम्ही तुमच्या शेतकऱ्याला उद्या काय देणार आहात ह्याचा आजच विचार करा. सो ही ऑलवेज सेज दॅट लुक फॉर अनदर 10 इयर्स व्हॉट यू कॅन डू. यू ब्रिंग इन मोर गुड टेक्नॉलॉजी, रिप्लेस द ओल्ड मशीनरीज, ट्राय टू मेक मोर यु नो द रेम्युनरेशन बॅक टू द फार्मर्स. पुढच्या 10 वर्षात जे होणार आहे त्याचा आजच विचार करा. ते तंत्रज्ञान आजच वापरा आणि तुमच्या शेतकऱ्याला त्याचा आजच फायदा करून द्या. अँड ही ऑलवेज टेल दॅट डोंट कीप डुईंग द सेम थिंग्स day in, day in. Keep doing something different every day. आणि सगळ्यात महत्त्वाचं रोजच्या रोज तेच काम करू नका. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन करा.
చేస్తున్నాం కీపింగ్ ఇన్ మైండ్ ద ఫార్మర్స్ అట్ కీపింగ్ ఫార్మర్స్ అట్ బ్యాక్ ఆఫ్ యువర్ మైండ్ థింక్ వాట్ దే కెన్ బెనిఫిట్ ఫ్రమ్ యువర్ డెసిషన్స్ जे निर्णय घेणार आहात त्याचा अंतिम परिणाम तुमच्या शेतकऱ्यावरती होणार आहे याची सतत जाणीव ठेवा सो दीज आर द थिंग्स दॅट यू हॅव लर्न फ्रॉम हिम आय थिंक दॅट इज अमेझिंग व्हेरी वंडरफुल बेसिकली अमूल इज इट्स नॉट अ ब्रँड इट इज अ मूवमेंट वंडरफुल मला वाटतं फार सुंदर तुम्ही बोललात की अमूल हा एक ब्रँड नाही आहे अमूल ही एक सामाजिक चळवळ आहे अँड मला असं वाटतं डॉक्टर कुरियनना ही सगळ्यात मोठी श्रद्धांजली आहे वी विल डेडिकेट दिस एंटायर सेशन यु नो ॲज अ ट्रिब्यूट टू डॉक्टर कुरियन अँड सिन्स ही यु नो लेफ्ट अस इन सप्टेंबर दिस इयर लेकिन मुझे लगता है कि डॉक्टर कुरियन वो सब आपके जो किसान हैं उनमें है और अमूल में आज आप सब लोग जो काम कर रहे हैं उनमें भी है तो मुझे ऐसे लगा कि जो आप आज बोल रहे हैं वो उनका ही ड्रीम बोल रहे हैं तो ड्रीम उनका है टीम आपकी है दैट इज द वे द ड्रीम कंटिन्यूज टू फ्लो फॉर एवर एंड फॉर एवर सो अमूल द टेस्ट ऑफ इंडिया यस्टरडे टुडे एंड फॉर एवर थैंक यू सो मच फॉर कमिंग हियर फ्रॉम आनंद एंड शेयरिंग युअर एक्सपीरियंसेस विथ अस इट वॉज अ प्लेजर सजतो सागर एक बद्ध तर एक था नाते हा तिल तू मज सांग एक बद्ध तर एक था नाते हा तिल तू मज सांग तप तप थेंबे भरते घागर लाटा निहा सजतो सागर तप तप थेंबे भरते घागर लाटा निहा सजतो सागर असी महूर्जा म्हणजे सागर देह भो रचतो घागर असीम ऊर्जा म्हणजे सागर देह भोवती रचतो घागर जन्म मृत्यूचे पालन ताडण कर्तृत्वाला मध्येच अंगण जन्म मृत्यूचे पालन ताडण कर्तृत्वाला मध्येच अंगण एक घडा जरी दिसे लहान अनेक मिळून होती महान एक घडा जरी दिसे लहान अनेक मिळुनी होती महान एक बद्ध तर एक था नाते ह्यातील तू मज सांग एक बद्ध तर एक